नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे गणपतीचे दिवस आले की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिजेतच मग आज मी तुम्हाला वेलचीच्या स्वादाचे ओल्या नारळाचे भरपूर सारण भरलेले सुबक खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ व एक ते दीड चमचा मी तूप गरम करून घेतलेला आहे तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण चपातीचं चाप पीठ मिळतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं हे घट्ट पीठ मळायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण याला आणखीन थोडंसं तूप लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे मोदकाचं सारण करण्यासाठी मी इथे गॅसवरती कडे ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये इथे एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर हे पहा हे खोबरं आपल्याला तुपावरती तुप साधारण तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे खोबरं आता आपलं परतून झालेलं आहे तर यामध्ये मी एक वाटी खोबऱ्यासाठी इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता किंवा कमीही करू शकता तर हा गूळ आता आपल्याला खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे सारण तयार केलेलं आहे आता गॅस बंद करून सर्वात शेवटी मी यामध्ये एक चमचा पूड टाकलेली आहे ती देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपलं हे मोदकांचं सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदक करूयात पीठ आपलं मुरलेलं आहे तर आता आपण याचे तीन आकाराचे समान भाग करून घेणार आहोत व याचे अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत आता आपण यातला एक गोळा लाटूयात याला तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही आहे तर मी चपाती लाटलेली ला आहे ते एका डब्याच्या झाकणाने आपल्याला अशा पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा पुऱ्या केल्यामुळे आपले सर्व मोदक समान आकाराचे होतात तर हे पहा आणखीन मी पुऱ्या करून घेते चपाती अगदी पातळ लाटायची नाही आहे थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही चपाती लाटायची आहे हे पहा अशाच पद्धतीने मी पुऱ्या करते आहे तर आता आपण यामध्ये सारण भरून मोदक तयार करूयात आता आपण या ज्या पुऱ्या के केलेल्या आहेत त्यामध्ये सारण भरूयात तर साधारण एक चमचा मी यामध्ये सारण भरलेलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर या कळ्या आपल्याला अगदी जवळजवळ पाडायच्या आहेत त्यामुळे मोदक अगदी सुबक दिसतो तर हे पहा अशा पद्धतीने तर कळ्या पाडून झाल्यानंतर अशा पद्धतीने तळ हातावर मोदक घेऊन आपल्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने निमुळता करत जायचा आहे ते हे पहा मस्त तर आपला हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने मी मोदक तयार करून घेते इथे मी सर्व मोदक तयार केले आहेत आता ते आपण तळूयात इथे मी मोदक तळण्यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक मोदक सोडूयात तर जितके मोदक मावतील तितकेच मोदक कडेमध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने मध्यम आचेवरती सर्व बाजूने फिरवत फिरवत मस्त सोनेरी रंगाचे मोदक होईपर्यंत आपल्याला तळायचे तर आपले हे खुसखुशीत असे ओल्या खोबऱ्याचे सारण असलेले तळणीचे मोदक तयार झाले आहेत तर तुम्ही देखील हे मोदक नक्की करून पहा व ते कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय